नमस्कार, मी आकाश जाधव. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जी कॉन्स्टेबल जी डीची ॲडव्हर्टिजमेंट आहे जनरल ड्युटीची, त्याच्याबद्दल एक मोठं नोटिफिकेशन आलं आहे. इनफॅक्ट मी हे म्हणायला पुढे मागे पाहणार आहे की भारतातील आजपर्यंतची म्हणण्यापेक्षा ह्या वर्षभरातली सगळ्यात मोठी जाहिरात जी आहे ती SSC जी डीची आहे. 39,481 अशा टोटल नंबर ऑफ वेकन्सी याच्यामध्ये आहेत. ही माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. असं होऊ नये की खूप जणांना वाटावं की ह्यातला जॉब म्हणजे फक्त महाराष्ट्राच्या बाहेर असतो, तर ह्या असं काहीच नसतं. याच्याशिवायसुद्धा महाराष्ट्रातसुद्धा पोस्टिंगवर याच्यामध्ये जॉब्स आहेत. हे काय आहेत, कशा आहेत, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. व्हिडिओची लेंथ थोडीशी मोठी होऊ शकते, त्यामुळं तुम्ही नंतर तुमच्या कम्फर्टनं 1.25 किंवा 1.5 स्पीडनं बघून साधारणतः हा पार्ट जो आहे तो कवर करू शकता. व्हिडिओ दोन पार्टमध्ये होईल. पहिल्या पार्टमध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन आणि त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगेल. नोटिफिकेशन जास्त पानांचं आहे, तर पहिल्यांदा ते सांगितल्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण साधारणतः याच्यातल्या ज्या काही त्यातले एक्सक्लुझिव्ह पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करूयात. तर आपण लगेच आपला आजचा पार्ट स्टार्ट करूयात. तो स्टार्ट करत असताना मला फक्त अनाऊन्समेंट करायची होती आपल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचेसची. बँक SSC एक्झामसाठीची आपली ऑफलाईन बॅच जी आहे प्रारंभ 9.0 ही स्टार्ट झालेली आहे 26 ऑगस्टला, आणि आपली ऑनलाईन बॅच जी आहे आपल्या संकल्प 247 ॲपवर ही बँकिंग प्राईम 7.0 नावाने जी बॅच आहे ती 29 ऑगस्टला स्टार्ट झालेली आहे. दोन्ही बॅचचे अजूनही बेसिक सुरू आहेत, तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मधल्या काळात ते जॉईन करू शकता. किंवा तुम्ही पहिल्यापासून तयारी करत असाल तर आपल्या नवीन विद्यार्थी जे बँक SSC रेल्वे इन्शुरन्सची तयारी करत आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचून त्यांना ही माहिती जी ती देऊ शकता. चला आपण पुन्हा आपल्या व्हिडिओवर येऊयात. हा इकडे व्हिडिओ आहे, सॉरी आपल्या PDFवर येऊयात. जी जाहिरात आहे ही 5 सप्टेंबरपासून, ॲप्लिकेशन 14 ऑक्टोबरपर्यंत. पण माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की जरी तुम्हाला 40 दिवस यामध्ये मिळत असतील तरी तुम्ही सप्टेंबर महिन्याच्या एंडपर्यंत हा फॉर्म भरून टाका. SSC ची वेबसाईट शेवटी नीट चालत नाही. त्यातल्या त्यात एवढ्या जास्त वेकन्सीज असतील तर नेट ट्रॅफिक जास्त असल्यामुळं थोडंसं इश्यूज होतात. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी हा फॉर्म सप्टेंबरच्या आत भरा, जरी ॲप्लिकेशनची लास्ट डेट 14 ऑक्टोबर असेल. आणि समजा तुम्ही शेवटी भरतायत, शेवटी म्हणजे 14 ऑक्टोबरच्या 4-5 दिवस आधी, तर त्याही वेळेला वेबसाईट पूर्णपणे ट्रॅफिक जास्त असल्यामुळं तुम्हाला पहाटे 1 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत ज्या वेळेला नेट ट्रॅफिक कमी असते अशा वेळेला फॉर्म भरावा लागतो. तो टाळण्यासाठी आत्ता व्हिडिओ बघितला. SSC चा फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल 2-3 व्हिडिओ बघितले, ऑटोमॅटिकली आयडिया लागते. लगेच तुम्हाला हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर तेवढे 1-2 व्हिडिओ बघायचे आणि त्याबद्दल फॉर्म जो आहे तो भरून टाकायचा. हा चला, एक्झामची टेंटेटिव्ह मंथ आहे बघा जानेवारी फेब्रुवारी 2025, ह्या कालावधीमध्ये भरता येईल. आणि ह्याच्यामध्ये IBPS सारखं नसतं. IBPSमध्ये तुम्ही फॉर्म भरला तो चुकला तर पुन्हा दुसरा फॉर्म भरावा लागतो. यांचं म्हणणं आहे फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक भरा, पण जर का त्यामध्ये काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करायच्या असतील तर ते आम्ही 5 नोव्हेंबरपासून ते 7 नोव्हेंबरपर्यंत हे 3 दिवस आम्ही ओपन ठेवू. त्यामध्ये तुम्ही केलेल्या चुका ह्या तुम्ही व्यवस्थित सुधारू शकतात आणि भरू शकतात, पण चुका होऊच देऊ नका असं माझं म्हणणं होतं. SSC च्या माध्यमातून ह्या कॉन्स्टेबल जनरल ड्युटीच्या ज्या जागा आहेत ह्या आहेत बघा, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल, सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स, रायफलमन आणि आसाम रायफल्स, आणि त्यानंतर सिपॉई नार्कोटिक्स ब्युरो या पद्धतीनं होणार आहेत बघा. ह्यातल्या एक्झाम होईल तुमची एक सिंगल एक्झाम, त्यानंतर तुमची फिजिकल होईल, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ते दिलेल्या स्टँडर्डप्रमाणे आहे का नाही, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, रनिंग वगैरे, आणि त्यानंतर मेडिकल एक्झाम आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. अर्थात एक परीक्षा आहे आणि त्यानंतर फिजिकल आहे, आणि फिजिकलच्या नंतर तुमची जॉईनिंग आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या सोबत. तुम्ही तुमची एक्झाम लोकल लँग्वेजमध्ये देऊ शकतात, अर्थात तुम्ही तुमची एक्झाम जी आहे ती इंग्लिश शिवाय कोंकणीमध्ये सुद्धा देऊ शकतात आणि मराठी भाषेसुद्धा तुम्ही हा पेपर जो आहे तो देऊ शकतात. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. नोटिफिकेशन मोठं आहे 73 पानाचं, पण जो महत्त्वाचा पार्ट आहे तुम्ही त्यामध्ये बोल्ड करून ठेवलेला आहे बघा, किंवा हायलाईट करून ठेवलेला आहे बघा. वेकन्सीज ज्या SSF आणि NCBमध्ये आहेत ह्या ऑल इंडिया बेसिसच्या आहेत, त्याच्यामध्ये स्टेट कोटा नाही आहे. पण बाकी सगळ्यांसाठी स्टेट कोटा असणार आहे असं त्यात लिहिलेलं आहे, आणि स्टेट कोटा असणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रासाठी काही वेगळ्या जागा असतील का, त्याचं उत्तर आहे हो, महाराष्ट्राच्या वेगळ्या जागा असणार आहेत. त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की त्यामध्ये बॉर्डर गार्डिंग स्टेट जे आहेत किंवा मिलिटन्सी किंवा नक्सल अफेक्टेड एरिया जे आहेत त्याच्यासुद्धा वेगळा कोटा जो आहे तो असणार आहे त्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी. जसं महाराष्ट्रामध्ये मला वाटतं गडचिरोली आणि सोबत अजून एक जिल्हा आहे भंडारा किंवा गोंदिया असावा, तर खाली यादी दिली ती यादी पुढे येऊन जाईल, तर त्या जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांना अजून एक वेगळा त्यांचा कोटा असणार आहे. चला थोडंसं पुढे या. ह्यामध्ये तुम्हाला
एक्झामचं हॉल तिकीट डाउनलोड करण्याची फॅसिलिटीज आहेत ना, हे प्रत्येकाचं आपापलं रिजनल ऑफिसेस ऑफ एस एस सी, जसं की एस एस सी डब्ल्यू आर आहे वेस्टर्न रिजनचं, ज्या रिजनमध्ये आपण बिलॉंग करतो, तर प्रत्येकाच्या रिजनल ऑफिसेसवर तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. टोटल सॅलरी जी आहे ती 21,700 बेसिक असणार आहे, आणि 21,700 बेसिकमधलं तर असं पकडून चाला 40,000 आसपास तुमचा पगार जो आहे तो असणार आहे. पण बाकी काही काही वेळेला जेही ह्यातले मुलं जे आहेत हे बॉर्डर डिस्ट्रिक्ट एरियामध्ये असतील किंवा हाय अल्टिट्यूडवर असतील अशांना हा पगार जो आहे तो वाढून मिळतो. जसं महाराष्ट्रामध्ये पोलिसांना तुम्ही बघितलं असेल नक्सल अफेक्टेड एरियामध्ये पगार जास्त मिळतो, तर तसा हा अंदाजे 40 स्टार्ट होऊन 60-65 सुद्धा पगार जो आहे तो जातो वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या डिपेंडिंग ऑन प्लेस ऑफ पोस्टिंग. टोटल वेकन्सीज भरपूर आहेत, त्या जवळपास मुलं प्लस मुलं मुली मिळून 39,000 आहेत. ह्या 39,000 जास्त जागा ज्या आहेत ह्या बी एस एफच्या 15,000, त्यानंतर सी आर पी एफच्या 11,000, त्यानंतर हा कुठं कुठं काय काय यांच्या प्लेस ऑफ पोस्टिंगमध्ये काय असतात ह्यासुद्धा गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस करतो. सी एस एफमध्ये 7,000 ह्या मोठ्या जागा आहेत, बाकी पण आहेत समजा आय टी बी पीमध्ये 3,000, ह्या पद्धतीने वेकन्सीज आहेत त्यामध्ये. थोडं पुढे या, तुम्हाला तुमचं डोमेसाईल असणं आवश्यक आहे, तर नसेल तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहेत ते काढून घ्या. आता त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला तुमचं डोमेसाईल दाखवावं लागेल, पण माझं म्हणणं असं होतं की तेव्हापर्यंत वाट बघायचंच नाही. आता जसं कळलेलं आहे तसं आपल्याला आपापलं डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे ते रहिवासी प्रमाणपत्र काढायचं आहे. परीक्षेसाठी एज लिमिट 18 ते 23 आहे, आणि ते ठरवण्याची डेट जी आहे ती 1 जानेवारी 2025, ह्या डेटनुसार तुमचं वय जे ते 18 ते 23 पाहिजे. ओ बी सी 3 वर्ष एक्स्ट्रा, एस सी एस टी 5 वर्ष एक्स्ट्रा. तर ह्या पद्धतीनं पुढे या. पुढे फॉर्ममध्ये दोनच मिनिट, कोणताही महत्त्वाचा पार्ट यातून मिस व्हायला नको. कट ऑफ डेट जी आहे ती ॲप्लिकेशन सॉरी द क्रुशियल डेट. आता तुम्ही जर का तुम्हाला एस सी एस टी ओ बी सी ई डब्ल्यू एस यांचं रिझर्वेशनचं बेनिफिट घ्यायचं आहे तर तुमच्याकडं तुमचं सर्टिफिकेट 14 ऑक्टोबर म्हणजे ॲप्लिकेशनच्या लास्ट डेटच्या आधी तुमच्याकडं तुमचं सर्टिफिकेट तयार पाहिजे. विद्यार्थी काहीच करत नाहीत आणि शेवटी अशा वेळेला एकदम घाई करतात, त्यापेक्षा आता आपलं सर्टिफिकेट हातात असेल कधी चांगलं. ॲज ऑन 1 जानेवारी तुमचं 10वी झालेलं पाहिजे, 10वी फक्त 10वी पास ह्या परीक्षेसाठीचा क्रायटेरिया जो आहे तो असणार आहे. थोडं पुढे अजून ह्यामध्ये एन सी सीचं सर्टिफिकेट त्यांच्या म्हणण्यानुसार आवश्यक नाही, पण जर का तुमच्याकडे एन सी सी असेल तर तुम्हाला बोनस मार्क दिले जातील, आणि एन सी सी ए सर्टिफिकेट असेल तर 2% ऑफ मॅक्सिमम मार्क्स, एन सी सर्टिफिकेट बी असेल तर 3% ऑफ मॅक्सिमम मार्क्स, आणि एन सी सर्टिफिकेट सी असेल तर 5% ऑफ मॅक्सिमम मार्क्स, हे तुम्हाला बोनस मार्क त्यामध्ये ॲड होतील. तर जर का तुमचं एन सी झालं असेल तर त्याबद्दल तुम्ही लिहायचं आहे. आत्ता एस एस सीनं नवीन वेबसाईट स्टार्ट केली ssc.gov.in. जर का तुमचं अकाउंट आधीच्या एस एस सीच्या वेबसाईटला असेल ssc.nic.in वर असेल तर gov.in वर तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करून नवीन सगळी माहिती व्यवस्थित भरायची आहे, आणि जर का नवीनमध्ये अकाउंट असेल तर मग तुम्हाला फक्त डायरेक्टली आता अप्लाय करायचं आहे. पुढे बघा, त्यासाठी तुमचा फोटोग्राफ कसा पाहिजे, फोटोसाठी तुम्ही कुठे साधारणतः बसून व्यवस्थित फोटो काढला पाहिजे त्याबद्दल गोष्टी दिल्या आहेत, आणि बँकिंगमध्ये आणि एस एस सीमध्ये आय बी पी एस आणि एस एस सीच्या फॉर्म भरताना एस एस सीचं फॉर्म चेकिंग खूप स्ट्रिक्ट असतं. मुलांनी फोटोग्राफ जोडताना चष्मा घालून फोटोग्राफ जोडला होता किंवा कॅप घालून फोटोग्राफ जोडला होता, त्यांच्याकडे ती ए आयची सिस्टम आहे ज्याने असे फोटोज असलेले त्यांनी सगळेचे सगळे फॉर्म रिजेक्ट केले होते. ते आपल्यासोबत होऊ नये म्हणून फॉर्म भरताना त्यांनी दिले, त्यामुळे म्हणलं की मी फॉर्म फिलिंगचे अजून 2-3 व्हिडिओ बघा तुम्ही. तर ह्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं की फॉर्म फिलिंग करताना फोटोबद्दल इन्स्ट्रक्शन दिले आहेत. एक्झामसाठी सगळ्या कॅटेगरीच्या मुलींना, सगळ्या कॅटेगरीच्या मुली, एस सीमधले मुलं, एस टीमधले मुलं आणि एक सर्व्हिसमॅन यांना फ्री आहे, आणि बाकीच्यांना एक्झामची फीस 100 रुपये असणार आहे, जे की मला असं वाटतं कमी आहे तुम्हाला एक्झाम देऊन पाहिजे असेल तर. ॲप्लिकेशनमध्ये काही चेंजेस तुम्हाला करायचे असतील तर त्यासाठीचा विंडो हा 3 दिवस 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर हा विंडो ओपन असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही फॉर्ममध्ये चेंजेस जे आहेत ते करू शकता. थोडंसं पुढे या, एक्झामच्या सेंटरबद्दल माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये असलेल्या एक्झाम सेंटरची यादी, ज्यामध्ये महाराष्ट्र गुजरातमध्ये यामध्ये पणजी गोव्यामध्ये पणजी अहमदाबाद गांधीनगर मेहसाणा राजकोट सुरत वडोदरा, मग तिथून महाराष्ट्रामध्ये अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे. सांगण्याचा मुद्दा, तुम्ही महाराष्ट्रातल्या ज्याही शहरामधले असाल मला असं वाटतं की हे सगळे सेंटर तुमच्या शहरापासून 4 ते 5 तासाच्या अंतरावर असतील जास्तीत जास्त, तर म्हणून ॲप्लिकेशन करणं मस्ट आहे. थोडं अजून पुढे या,
एक्झामच्या सेंटरसाठी तुम्हाला 3 सेंटरचे ऑप्शन दिले जातील, पण शक्यतो पहिले जे सेंटर द्यायचं ऑप्शन देतात ते तुम्हाला मिळतं. एक्झामच्यासाठी जे तुम्ही बघा मॅक्सिमम मार्क्स जे ते 160 आहेत, 40-40 मार्काचे 4 सेक्शन आणि 80 प्रश्न आहेत, 80 प्रश्न 160 मार्क आणि 60 मिनिटाची तुमची अशी परीक्षा आहे. त्यानंतर एक्झामसाठी कसलाही सेक्शनल कट ऑफ नाही आहे, पण निगेटिव्ह मार्किंग 25% आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. थोडं पुढे इंडिकेटिव्ह सिलेबस दिलेला आहे. एक्झामची डिफिकल्टी लेवल मी इझी, मॉडरेट, डिफिकल्ट यामध्ये इझीमध्ये टाकेल, पण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास, खूप लेंथ आणि ब्रेड्थ मोठी असल्यामुळं जनरल नॉलेजचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे. सर यासाठी आम्ही काय करावं, यासाठी SSC जुने जेवढे काही प्रिवियस पेपर MTS सापडतील आणि SSC GD पेपर सापडतील, GD कॉन्स्टेबलचे वेगवेगळ्या शिफ्टचे पेपर सापडतील मागच्या 3 वर्षातले, तर हे वाले पेपर जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे, त्या हिशोबानं पाठीमागं लागता येतं. इकडे जनरल नॉलेजसाठी तुम्हाला लुसेंटचं बुक जे ते कामाला येईल, पण मॅथ्स, रिजनिंग आणि इंग्लिश, इंग्लिशला ऑप्शनमध्ये हिंदी पण आहे जे मी सांगायचं विसरलो, तुम्हाला इंग्लिश हिंदी दोन्ही ऑप्शन असतील, तुम्ही वेळेवर तुम्हाला जो ऑप्शन निवडायचा आहे तो निवडू शकतात, इंग्लिश किंवा हिंदी ह्या पद्धतीनं. पण शक्यतो तुम्ही तुमच्या कम्फर्टनं बघा तुमचा कोणता विषय स्ट्रॉंग आहे, ह्या सगळ्या विषयाचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. एकदा काय एक्झाम झाली की तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल एफिशियन्सी टेस्ट सोबत होते. फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये तुमची हाईट, वेट वगैरे बाकी सगळ्या गोष्टी चेक होतात आणि फिजिकल एफिशियन्सीमध्ये मुलगा असेल तर मुलाला 5 किलोमीटर पळायचं आहे 24 मिनिटामध्ये आणि मुलींना 1.6 किलोमीटर पळायचं आहे 8.5 मिनिटामध्ये. आणि त्यामध्ये लडाखच्या विद्यार्थ्यांना वेगळं समजा, पण अदर दॅन लडाखवाल्यांसाठी मुलांसाठी 5 किलोमीटर 24 तासामध्ये, मुलींना 1.6 किलोमीटर 8.5 मिनिटांमध्ये पळायचं आहे. थोडं पुढे या. फिजिकल स्टँडर्डमध्ये मुलांची हाईट 170 सेंटीमीटर आणि मुलींची हाईट 157 सेंटीमीटर ही किमान असावी. पण जर का तुम्ही कॅन्डिडेट्स फॉलिंग इन द कॅटेगरी ऑफ मराठा ह्या विद्यार्थ्यांना 100 मुलांसाठी 5 सेंटीमीटरची सूट आहे आणि मुलींसाठी 2 सेंटीमीटरची सूट आहे, तर मुलांसाठी 165 आहे आणि मुलींसाठी 155 अशी सूट आहे ह्या पद्धतीनं. थोडं पुढे या. चेस सांगितलेली त्यांनी, मुलांसाठी अनएक्सपांडेड 80 सेंटीमीटर आणि मिनिमम एक्सपान्शन 5 सेंटीमीटर असलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा चेस्ट एक्सपान्शनमध्ये मुलांना सूट दिलेली बघा, मराठाच असतील तर 80 पैकी 78 पाहिजे, 2 कमी असेल चालेल आणि एक्सपान्शन जे आहेत ते 5 सेंटीमीटर असलंच पाहिजे ह्या पद्धतीनं. थोडे अजून पुढे या, महत्त्वाचे मुद्दे त्यात कव्हर करतो आहे. वेट जो आहे तो तुमच्या प्रपोर्शनेट पाहिजे हाईट आणि एजच्या. चला, त्यानंतर DME तुमचं जे ते डॉक्युमेंट सर्टिफिकेशनमध्ये काय काय डॉक्युमेंट तुमच्याकडून अपेक्षित आहेत त्याची यादी दिली, ते तुम्ही नंतर बघून घेऊ शकता. चला पुढे अजून बघायचं आहे, डबल फॉर्म अप्लाय करायचा नाही आहे. तुम्ही फॉर्म भरला तर काही चुका असतील तर 5 नोव्हेंबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत होतील, पण डबल फॉर्म भरला तर दोन्हीचे दोन्ही कॅन्सल होऊन जातात. IBPSमध्ये काय होतं, तुम्ही 2 पेक्षा जास्त फॉर्म भरले जो शेवटचा आहे तो कन्सिडर होतो. इथे SSCमध्ये 2 फॉर्म भरले तर संपला विषय, तुमचे सगळ्याचे सगळे फॉर्म रिजेक्ट होऊन जातात. चला पुढे या. तर प्रोसेसमध्ये त्यांनी सिलेक्शनमध्ये पहिल्यांदा एक्झाम कम्प्युटर बेस्ड एक्झाम, त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, ते झालं की मेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून फायनल जॉईनिंग ह्या पद्धतीनं आहे. बाकी 160 मार्काची एक्झाम आहे, त्यांचं म्हणणं की त्यापैकी 30% पासिंग आहे, पण या पासिंगला काही अर्थ नसतो, जे वरचे टॉपचे मुलं आहेत ते मुलं घेऊन टाकतात ते. चला पुढे हे बघा, मेल अँड फिमेल कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्टेड स्टेट वाईज एरिया वाईज, म्हणजे बॉर्डर डिस्ट्रिक्ट एरियाच्या हिशोबान होतात, आणि कॅटेगरी वाईज, तर तिन्ही पद्धतीचं रिझर्वेशन त्या ठिकाणी यांना लागू आहे. ठीक आहे, बाकी मुलं जे आहेत ते कम्प्युटर बेस्ड एक्झामपासून पुढे 1:8 ह्या रेशोमध्ये विद्यार्थी जे आहेत ते पुढं जातील. आणि त्याच्यानंतर पुढे त्यांनी अजून दिलेलं की पुढच्या टप्प्यामध्ये, म्हणजे DVच्या टप्प्यामध्ये हे 1:2 हा पहिल्यांदा रिटर्नपासून ते रिटर्न ऑनलाईन टेस्टपासून ते तुमचं फिजिकल टेस्टला 1:8 राऊंडमध्ये आणि फिजिकल टेस्टपासून पुढे डॉक्युमेंट सर्टिफिकेशनला 1:2 ह्या रेशोमध्ये विद्यार्थी पुढे जेते जाणार आहेत. मागच्या एक्झाममध्ये आपले मुलं पास झालेले आहेत. थोडं पुढे या. हे प्रेफरन्सेस तुम्हाला द्यावं लागतात. प्रेफरन्सेसमध्ये ज्याबद्दल मला माहिती आहे मी त्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बघा की तुम्हाला आताच प्रेफरन्स द्यायचे आहेत, हे प्रेफरन्स बदलण्याची संधी नंतर मिळणार नाही. तर त्यामुळं खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी महाराष्ट्रात आहे, मी इथले इथं राहिलं पाहिजे, तर तुम्ही बी नंबरचं ऑप्शन पहिल्यांदा दिलं पाहिजे, जे आहे CISF हे वाला ऑप्शन तुम्ही पहिलं दिलं पाहिजे. दुसरं, सर मला जवळची पोस्टिंग किंवा मला दिल्ली पोस्टिंग पाहिजे, फक्त दिल्ली पोस्टिंग, इकडे तिकडे बाकी कुठेही नको, तर सेक्युरिटी फोर्स जे आहेत,
सेक्युरिटी फोर्सेस सेक्रेटरीएट, आय थिंक सेक्युरिटी सेक्रेटरीएट फोर्स हा वाला पार्ट तुमच्यासोबत येतो. पण यांची पोस्टिंग जी आहे ते दिल्लीमध्ये होते. ह्यांची पोस्टिंग कारण की सेंट्रल सेक्रेटरीएटचा जो आहे दिल्लीमध्ये जे वेगवेगळे ऑफिसेस आहेत त्यासाठी तिकडचं येतं. बाकी सी आय एस एफ जे आहेत हे वेगळेवेगळे इंडस्ट्रीज, मोठे इंडस्ट्रीज त्यांची सेक्युरिटी त्यांच्याकडे आहेत. एअरपोर्टची सेक्युरिटी सी आय एस एफकडे, मेट्रोची सेक्युरिटी आहे. महाराष्ट्रामध्ये तिन्ही पण गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. एअरपोर्ट आहेत महाराष्ट्रामध्ये, मेट्रोज मुंबई पुणे आणि नागपूरला आहे, आणि त्याच्यानंतर तिसरा आहे इंडस्ट्रीज. हा तिन्हीपासूनचा पार्ट महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्यामुळं हा तुम्ही हा वाला ऑप्शन दिल्लीवाला ऑप्शन पुढे ठेवू शकता. सर मला त्याच्यानंतर पण महाराष्ट्रवाला ऑप्शन पाहिजे. तर सी आर पी एफचं जे आहे भारताची इंटरनल जी सेक्युरिटी आहे इंटरनल सी आर पी एफमध्ये, तर ती इंटरनल सेक्युरिटी तुम्हाला सी आर पी एफच्या माध्यमातून मिळते. पण सी आर पी एफमध्ये काही काम हे जोखमीचं आहे, जसं की नक्सल अफेक्टेड एरियामध्ये सर्व्हिस जी आहे ही त्यांच्याकडे येऊन जाते. त्या तर इंटरनल भारताच्या मध्ये जी जी सर्व्हिसेस लागतात त्यासाठी पोलीस फोर्स नव्हे ना काय, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. तर स्टेटची पोलीस असते ही सेंट्रलची पोलीस आहे या पद्धतीनं. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये आय टी बी पीची जी पोस्टिंग आहे ही चायना बॉर्डरला आहे, इंडो तिबेटन. आसाम रायफलची जी पोस्टिंग आहेत, आसाम रायफलचं हेडक्वार्टरसुद्धा शिलाँगला आहे, त्यामुळं आसाम रायफलचं जे आहे ते नॉर्थ ईस्टच्या एरियामध्ये पोस्टिंग. इथे नॉर्थ ईस्ट आहे, इथं इंडिया चायना आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं सशस्त्र सीमा बल हा वाला पार्ट जो आहे हा पण तुम्ही ट्राय करू शकता. हा इंडिया नेपाळ आणि इंडिया भूतान, तुम्हाला एक्झाम एक्झामचा अभ्यास करायचा असेल तर ह्यावाल्या बॉर्डर भारताच्या कंपॅरेटिव्ह खूप शांत आहेत. आणि बी एस एफ जर बघितलं तर बी एस एफमध्ये इंडिया पाकिस्तान आणि इंडिया चायना ज्या टेन्शनवाल्या बॉर्डर आहेत त्या इकडे आहेत. बघा इंडिया पाकिस्तान आणि इंडिया बांगलादेश आहे, गेस इंडिया बांगलादेश. तर बी एस एफमध्ये इंडिया पाकिस्तान आणि इंडिया बांगलादेश, सी आय एस एफमध्ये इंटरनल इंडस्ट्री सिक्युरिटी, सी आर पी एफमध्ये भारतातले पोलीस इंडियाच्या मधलं देशाच्या मधलं पोलीस, एस एस बीमध्ये जे ते इंडिया नेपाळ इंडिया भूतान, आय टी बी पीमध्ये जे आहे ते आय टी बी पीमध्ये इंडिया चायना आहे. आसाम रायफलचा जो पार्ट येतो आता आसाम रायफलचा जो पार्ट येतो तो नॉर्थ ईस्टमध्ये, आणि एन सी बीवाला पार्ट आहेत नार्कोटिक्सवाला पार्ट आहे तो आता जिथे जिथं पोर्ट सिटीज आहेत पोर्ट सिटीच्या बाजूला नार्कोटिक्स बऱ्यापैकी चालतं, किंवा दोन देशाच्या मधल्या सीमा ज्या आहेत ह्या ठिकाणीसुद्धा नार्कोटिक्सची पोलीस जी आहेत ते लागू शकते. आता जे हे सशस्त्र सीमा बल आहे यांची बऱ्यापैकी पोस्टिंग इंडिया नेपाळ आणि इंडिया भूतानमुळं यू पी बिहारच्या साईडला जिथे ह्या साईडला पोस्टिंग लागते बघा. तर तुम्ही तुमच्या हिशेबानं सुरुवातीला जर का तुम्हाला महाराष्ट्राच्या आसपास पोस्टिंग पाहिजे असेल तर सी आय एस एफपासून स्टार्ट करावं असं मला वाटतं. सी आय एस एफच्या जागासुद्धा सफिशियंट नंबर ऑफ वेकन्सीज त्यामध्ये दिलेल्या आहेत. थोडंसं पुढे या, व्हिडिओची लेंथ वाढेल पण बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जे ते समजतील. चला पुढे, बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे बाबा वाट बघू नका, आमची वेबसाईट काही शेवटपर्यंत नीट चालत नाही, त्यामुळं जसं व्हिडिओ बघितला तसं लवकरात लवकर अप्लाय करून टाका म्हणून सांगताय. तर एकच ॲप्लिकेशन करा, मल्टिपल ॲप्लिकेशन करू नका, नाही तर सगळ्याच्या सगळे कॅन्सल होऊन जाईल. बाकी तुम्हाला जर काही डाऊट असतील तर एस एस सी वेस्टर्न रिजनचे मोबाईल नंबर दिलेले आहेत, फक्त हे मोबाईल कधी चालत नाहीत. मी वाचून दाखवतो 9869730700 किंवा 7738422705 हे नंबर त्यांनी दिलेले आहेत. बघा थोडंसं अजून पुढे चला, ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे. ॲप्लिकेशनची प्रोसेस इथे एकदा बघून घेतली ना तुम्ही, म्हणजे ह्या पी डी एफमध्ये ह्या पी डी एफची लिंक मी खाली जी आहेत आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. तुम्ही एकदा पाहिलं फ्लो ऑफ वन टाईम रजिस्ट्रेशन, पहिल्यांदा वन टाईम रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय काय आहेत, कोणकोणते फील्ड आहेत, आणि फॉर्म भरायच्या आधी कोणकोणती माहिती लागते ही माहिती जर का एकदा तुम्ही लिहून घेतली ना तुम्हाला काही लागत नाही बरं का. नंतर फॉर्म भरायला काही लागत नाही, तेवढी माहिती सोबत घेऊन बसायची, नंतर पट 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 तुम्हाला जो आहे तो तुमचा फॉर्म भरता येतो. बघा स्टेट, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, पिनकोड, डिस्ट्रिक्ट, स्टेट, करस्पॉन्डंट ॲड्रेस, त्यानंतर ह्या बाकी परमनंट ॲड्रेस, ह्या बाकी सगळ्या गोष्टी, एज्युकेशनल डिटेल काय आहेत ते एकदा व्यवस्थित जेथे भरून घ्यायचं. आणि आता एकदा भरून झालं की नंतर तुम्ही एकदा तुमचं प्रोफाईल जिथे क्रिएट झालं की नंतर तुम्हाला काहीही करायची गरज जेथे पडणार नाही, कारण की नंतर ऑटोमॅटिकली तुमचा डेटा भरलेला जो आहे त्या बेसिसवर तुम्ही कुठं कुठे एलिजिबल आहात ही सिस्टमच सांगेल. सिग्नेचर वगैरे व्यवस्थित तुम्हाला करायची आहे, फोटो व्यवस्थित लावायचा आहे. फोटो जो तो अशा कोणत्याही विड्यावाकड्या फॉर्मॅटमध्ये चष्मा घालून वगैरे लावायचा नाही आहे. ठीक आहे, चला थोडंसं पुढे या. आपण अजून जर बघितलं ह्यामध्ये बाकी वेगवेगळे सर्टिफिकेटचे फॉर्मॅट्स आहेत. त्याच्यानंतर बॉर्डर डिस्ट्रिक्ट एरियाज कोणकोणते, महाराष्ट्राचा स्टेट कोड तुम्हाला टाकायची गरज नाही, ऑनलाईनमध्ये ड्रॉपडाऊन ऑप्शनमध्ये ऑटोमॅटिक येतं. बॉर्डर गार्डिंग स्टेट्समध्ये त्याचं सुद्धा आहे, इथंही महाराष्ट्राचा संबंध नाही बॉर्डर गार्डिंग स्टेटला. आणि तुम्ही जर पाहिलं यामध्ये लिस्ट ऑफ मिलिटन्सी किंवा नक्सल अफेक्टेड गडचिरोलीसोबत गोंदिया हे दोन आहेत. ह्या दोन जिल्ह्यांना एक वेगळं छोटंसं रिझर्वेशन असणार आहे.
त्यानंतर तुम्ही काही जर वेगवेगळ्या खेळाचे विजेते वगैरे आहात तर त्याबद्दल सुद्धा माहिती त्यामधून जे ते दिलेली आहे. थोडंसं पुढे या, वाय शुड आय अप्लाय, मी का अप्लाय करू? एक तर वेकन्सीज जास्त आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे तुम्हाला माहिती आहे, सोबत सोबत त्यांना काय चालवलेली आहे, यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम पण चालवलेली आहे, प्रत्येक राज्याचा वेगळा कोटा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या एक्झामच्या पाठीमागे जेवढं यू पी बिहारवाले नॉर्थची मुलं लागले असतात, आपले मुलं लागले असतात, आपल्या मुलं लागले नसल्यामुळं एक चांगली संधी आहे तुम्हाला, कारण की आपले मुलं भले 10वी जागा निघतील आणि सगळ्या लाख लाख लोक त्या पाठीमागे राहतील, पोलीस भरती असेल तर, पण ह्या एक्झामच्या पाठीमागे लागत नाही. ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, त्यानंतर इथे जॉबच्या वेळा स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉबपेक्षा म्हणजे पोलीस भरतीपेक्षा ज्या आहेत ते फिक्स्ड असतात, कंपॅरेटिव्हली 8-8 तासाच्या शिफ्ट ज्या आहेत ते आपल्याला सी एस एफमध्ये पाहायला मिळतात, आणि तेवढं असून फक्त विद्यार्थ्यांची अनास्था आहे इकडे अप्लाय करण्यासाठी. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना विनंती होती की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे. पोस्ट प्रेफरन्सेस तुम्हाला मी सांगितले, महाराष्ट्रात राहायचं असेल तर सी आय एफपासून चालू करा, दिल्लीमध्ये नॉन बाउंड्री एरियामध्ये राहायचं असेल तर सिक्युरिटी तुमचं याचं कोणतं सेक्रेटरिएट सर्व्हिसेसवालं फोर्स ते चालू करा, त्याच्यापासून बघा. भारताच्या मध्ये मधली जी सिक्युरिटी त्यासाठी सी आर पी एफ आहे, आणि बाकी बाहेरच्या सिक्युरिटीसाठी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन जे आहेत ते दिलेले आहेत. मी आधी सांगितलं तुम्हाला इंडिया चायना, इंडिया नेपाळच्या बाजूला, इंडिया भूतानच्या बाजूला, ह्या पद्धतीने कुठे कुठे कोणकोणते फोर्सेस आहेत ते सांगितलेले आहेत. बऱ्यापैकी भारतापासून इंडिया नेपाळ इंडिया भूतानची जी बॉर्डर आहे ती शांत आहे, आणि कम्पॅरेटिव्हली त्याच्यापेक्षा जास्त हार्ड इंडिया चायना, आणि सगळ्यात जास्त हार्ड ज्यात त्या इंडिया पाकिस्तान बॉर्डर जिथे बी एस एफच्या नोकऱ्या ज्या त्या लागलेल्या असतात. तर ज्यांना देशभक्तीचा एकदम जुनून आहे अशा सगळ्यांनी जे आहेत ते बी एस एफ सारखा जॉब जो तो केला पाहिजे. तर पुढे फ्री ऑर लो कॉस्ट एक्झाम, 100 रुपये एक्झामची फीस आहे, त्यामुळे द्या देऊन पाहायला हरकत नाही. आणि जर का कोणी मुलगीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असेल येस, तर तुम्हीसुद्धा हा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे. गोल्डन चान्स फॉर पोलीस भरती, जे विद्यार्थी पोलीस भरतीसाठी तयारी करतात वर्षानुवर्षे थांबतात, मला असं वाटतं हा जो चान्स आहे तो दोन तीन वर्षातून येतो आणि एकदाच एवढ्या मोठ्या जागा घेऊन येतो, तर त्यामुळं आपल्याला ही एक्झाम अवघड नाही आहे जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तोच अभ्यास जो तुम्ही बाकी एक्झाम्सला करतायत, जो तुम्ही पोलीस भरतीला करतायत, जो तुम्ही बँकिंगला करतायत, जो तुम्ही एस एस सीला करतायत, हाच अभ्यास तुम्हाला पुढे करायचा आहे. फक्त रिझनिंगच्या केसमध्ये एखादं ल्युसेंटसारखं किंवा आर्यनसारखं एक पुस्तक सोबत ठेवा, आणि मॅथ्स रिझनिंग इंग्लिशसाठी एकदा फक्त एस एस सी एम टी एसच्या आणि एस एस सी कॉन्स्टेबल जी डीच्या ह्या टेस्ट देऊन बघा. वेगवेगळे ॲप आहेत, वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, टेक्स्टबुकसारखा ॲप आहे जे एस एस सीच्या एक्झामसाठी फेमस आहे, तर ह्या वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही एकदा टेस्ट देऊन बघितलं की ऑटोमॅटिकली आयडिया येईल. वाटल्यास तयारी करायची न करायची पुढचा मुद्दा राहिला, तुम्ही आजही एखादी मॉक देऊन बघितलं तुम्हाला वाटेल की हो डिफिकल्टी कमी आहे, मी जी आहे ही एक्झाम पास होऊ शकतो. साधारणतः ही माहिती मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. बाकी एक्झामबद्दल असेल तर मी कधी तुम्हाला म्हणत नाही की व्हिडिओला शेअर करा, अमकं करा, ढमकं करा, माहिती आवडलं असेल तर लाईक करा म्हणतो, एवढं निश्चित आहे. पण सोबत ह्या एक्झाम आपल्या महाराष्ट्रीयन मुलांमध्ये एक अनास्था आहे, त्यामुळे एस एस सीच्या ह्या एक्झाम ज्या आहेत त्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तर त्यामुळं ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. सोबतच मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनची लिंक आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर त्यामुळं तिथे बघा आणि त्या पद्धतीने अप्लाय करून जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांनी अप्लाय पण करा आणि सिलेक्ट पण व्हा, हीच माझी सदिच्छा आहे. धन्यवाद.